त्या काळात शास्त्र निर्माण झाली, त्या काळात ज्ञानाची जी पातळी होती आणि नंतर जी एकेकाळी युरोपामध्ये पृथ्वी केंद्र मानून विश्वाचा विचार होत असे, तर विज्ञानाला शोध लागल्यावर बदललं ते. अगोदर खूप हाल प्रश्न सोसाव्या लागले, पण झालं जे सत्य होतं ते स्थापित झालं, मग बदलला सगळा संवाद. असं कुठे होत नाही, आपल्याही देशात असं झालं आणि त्याच्यामुळे त्या चुका कबूल करायला काही हरकत नाही. चुका केल्यामुळे आमचे पूर्वज निकृष्ट होते असं होत नाही, कारण सगळ्यांच्याच पूर्वज चुका करतात. जे आहे ते आहे, ते हळूहळू पक्के झाले भेद. आजकाल जे जेनेटिक्स आहे ते असं सांगतं की 80-90 पिढ्यांपूर्वी भारतातल्या सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये, जाती जमातींमध्ये आंतरजातीय विवाहसुद्धा ही नेहमीची गोष्ट होती. आणि त्या 80-90 पिढ्यापूर्वीच्या काळात हळूहळू ते रिजिड व्हायला लागलं आणि मग त्या चौकटी बनल्या, भिंती बनल्या आणि पूर्णतः हे मिसळणं बंद झालं. हा काळ गुप्त साम्राज्याचा काळ आहे. त्या काळात हे सगळं चौकट झाली, याची अनुल्लंघ्य चौकट झाली. आणि हा एक समाजात असा नियम दिसतो की जर एखादा समूह, एखादी जात, एखादा पंथ, एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू आपोआप तयार होतात. म्हणजे विरोधक शत्रू, म्हणजे त्या अर्थाने शत्रू नाही, त्या होते इनकम्बन्सी असं आपण म्हणतो. आणि आधुनिक काळात म्हणजे भारतात फिरताना सगळीकडे याची उदाहरणं पाहायला मिळतात. आपोआप निर्माण झाली इनकम्बन्सी तर तितकी झाली नसते, पण काही केलं असेल आपण सत्तेत असण्याचा फायदा घेऊन, तर मग ती प्रतिक्रिया ही रागाची असते, क्रोधाची असते. आणि आपण उगीच हे नाकारण्यात अर्थ नाही आहे की मनुष्यता मान खाली घालेल असं आपण आपल्याच लोकांना वागवतो, हा इतिहास आहे. हे तर खरं आहे की आपल्या शास्त्रांना जातिगत विषमता मुळीच मान्य नाही. हे शास्त्र पाहिल्यावरही तुम्हाला कळेल. आणि सगळ्या पंथाच्या आचार्यांनी उडुपीला 1972 हे घोषित केलेलं आहे. म्हणजे प्रमाणच पाहिलं असेल तर मला वाचायची जरूर नाही, सगळ्या पंथाच्या आचार्यांनी हे घोषित करून टाकलं आहे की आमच्या शास्त्रामध्ये या विषमतेला, उच्च नीचतेला, अस्पृश्यतेला बिलकुल आधार नाही. वज्रसूची पहा, सनातन ग्रंथातली आहेत. सनातन म्हणजे हिंदू वैदिक प्रमाण मांडणाऱ्या ग्रंथातली सगळी प्रमाण आहेत. आणि वज्रसूचीत दिली नसती तरी आपण ती वाचतो ना. धर्मराजाला महाभारतात 3 प्रश्न विचारला, ब्राह्मण कशामुळे होतो, जन्मामुळे होतो की कर्मामुळे होतो. निसंदिग्ध उत्तर 3 वेळेला धर्माने सांगितलेलं आहे की ब्राह्मण हा त्याच्या गुणामुळे, कर्मामुळे होतो. उत्तम कर्म असणारा शूद्रसुद्धा पूज्य आहे आणि नीच कर्म असणारा ब्राह्मण हा सुद्धा हे आहे. हे कसं काय आलं त्याचा इतिहास आहे. चातुर्वर्ण्यात सुद्धा शिडी नसलेला मजला पहिल्यांदा होता. डॉक्टर आंबेडकरांनी त्याचं वर्णन असं केलं आहे की हे जर मजले आहेत पण शिडी नाही आहे, जो ज्या मजल्यावर आहे त्या मजल्यावरच त्याला जन्मभर राहावं लागेल. पण असं नव्हतं, वज्रसूचीत त्याचेही दाखले तपस्येने झाले ब्राह्मण, विश्वामित्रांचा दाखला. ही केव्हा तरी मुभा असली पाहिजे. वर्ण जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्याच्यात पहिल्यांदा विषमता नव्हती वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे. पण आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जातींबद्दल काय, तर समाजाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागेल आणि हेच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, तरच तो समाजाच्या हिताचा विचार करतो. की तो एक भूतकाळ आहे, तो विसरून जा,
एवरीथिंग दैट कॉजेस डिस्क्रिमिनेशन शुड गो आउट लॉक स्टॉक एंड बैरल. वेळेत आपण जर या लॉक स्टॉक बॅरल म्हणून या गोष्टी बाहेर काढल्या असत्या तर कदाचित त्या वाचल्याही असत्या. पण आपण तसं नाही केलं, आपण ह्याचं समर्थन करण्याकरता हे सगळे पुरावे दिले.